खाऊ देण्याची आमिष दाखवून एका नराधावाने घराचा दरवाजा बंद करून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत घडला आहे या प्रकरणी संशयित आरोपी बळवंत निकम याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत राहणारी सहा वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियाचं वास्तव्यास आहे ही चिमुकली एकटी असल्याचे बघून त्याच्या इथे भाडेकरू असलेल्या संशयित नराधाम बळवंत निकम यांनी घरात बोलवून खाऊ देतो असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केलाय सदर घडलेला प्रकार चिमुकलीने आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजीने देवपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन देवपूरच्या हद्दीमध्ये कृषी कॉलनी एरियामध्ये राहणारी एक सहा वर्ष वयाची पीडिता आहे तिच्यावर तिच्या घरामध्ये भाड्यानं राहणाऱ्या एका छप्पन वर्ष वयाच्या बळवंत पाटील नावाच्या व्यक्तीनं अतिप्रसंग केलेला आहे सदरची घटना ही तिच्या आई आईला आजीला दुपारच्या वेळी त्या मुलीनं पीडितेनं सांगितल्यानंतर समजल्यावर तिच्या आजीने पोलीस ठेशनला तक्रार दिलेली आहे तक्रार दिल्यावरून पोलीस ठेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडिता सध्या दवाखान्यामध्ये उपचार घेते आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या घटना घडली त्या ठिकाणी शांतता आहे